साऊथ वेस्ट ट्रिपचा हा आमचा 6वा दिवस. या दिवशी आमचं डेस्टिनेशन होते यांची आर्चर्स नॅशनल पार्क, कायंटा मधली पण त्याआधी कायंटा कॅम्पग्राउंड मध्ये ब्रेकफास्ट. भलं मोठं टेबल आहे बघा. डेड हॉर्स पॉइंट वर सकाळचा नाश्ता. ओट्स फूर फूर करून चहा पितायत डेडी. वाघ बकरी चाय. वाघ बकरी चाय नाही आहे ऍक्च्युली आजची. तुम्हाला कळलं ना का वाघ बकरी नाही आहे. आर्चर्स हे खूप फेमस पार्क आहे. लोकांची खूप गर्दी कंट्रोल व्हावी यासाठी पार्कने टाइम्ड एंट्रीची सिस्टम लावली आहे. आमचा एंट्री टाइम होता 9 वाजता. ॲडव्हान्स रिझर्वेशन असल्यामुळे एंट्री एकदम पटकन काहीही न गडबड करता झाली. विजिटर सेंटरमध्ये थोडेसे एक्सप्लोअर करून आम्ही पार्कच्या आतमध्ये ड्राईव्ह करायला सुरुवात केली. ड्राईव्ह खूपच सुंदर आहे. रेड सँडस्टोनच्या भिंती एकदम दिमाखात उभ्या दिसतात. ह्या भिंतीत आम्ही वेगवेगळे शेप्स शोधत मज्जा करत होतो. पहिली हाईक आहे लँडस्केप आर्टसाठी. डेव्हिल्स गार्डन पार्किंग लॉटमधून ही हाईक सुरू होते. हाईकच्या बाजूने उंचच उंच लाल भिंती होत्या. हात लावल्यावर एकदम थंडगार आणि गुळगुळीत. आजूबाजूलाही छोटे छोटे रॉक्सचे मस्त स्ट्रक्चर दिसत होते आणि त्यांच्यामधले शेप्स एकदम भारी. लवकरच लँडस्केप आर्च दिसू लागली. ही नॉर्थ अमेरिकामध्ये लॉंगेस्ट आर्च आहे. ही 306 फीट लांब आणि फक्त 6 फीट वाईड. ह्या कमानी तशा फ्रॅजाईल. 1990 ह्या कमानीचा एक मोठा सेक्शन एकदम ढासळला आणि खाली उभ्या असलेल्या हायकर्सवरती पडला. त्यामुळे आता आर्चच्या खाली आपण जाऊ नाही शकत. थोड्याशा अंतरावरूनच आपण त्याला पाहू शकतो. हा एव्हिडन्स आहे की पार्कमधले फीचर्स किती पटकन बदलू शकतात आणि इरोजनचे काम सतत चालूच आहे. इंद्र कुठे बसतोय? लँडस्केप आर्चवरून रिटर्न जाताना अजून 2 आर्चेस लागतात. पहिली आहे टनल आर्च. नावाप्रमाणेच ह्या भिंतीत खालून वर जाणारे एक मोठे भोगदाडे तयार झाले आहे. टनल नंतर अजून 1/2 माईलवर आहे पाईन ट्री आर्च. या आर्चला पाईन ट्री असे का म्हणतात हे आम्हाला काही कळले नाही, पण या समोर एक जुनिपर पाईन ट्री होते त्याच्यामुळे असेल कदाचित. ही पहिली आर्च आहे ज्याच्या खाली आम्ही उभे राहू शकलो. असे खालून वर बघताना जाणवते की किती बारीक कमान तयार झाली आहे. निसर्गाची एकदम अद्भुत कामगिरी.
डेव्हिल्स गार्डन पार्किंगवरून निघाल्यावर नेक्स्ट स्टॉप होता सँड ड्यून आर्च. इथे सरप्राइझिंगली खूप फाईन सँड होती. ब्राईट रेड कलरच्या सँडमधून चालायला एकदम मस्त वाटत होते. ह्या आर्चच्या खाली जायला थोडे चढायला लागत होते आणि इथे फक्त मी वर गेले होते. ते बघा, खाली आई बाबा उभे आहेत. नेक्स्ट स्टॉप इज फिअरी फर्नेस. नाव ठेवणाऱ्याने एकदम त्याचे काम भारी केले आहे. खरोखरच एक भट्टी चालू आहे आणि हे सगळे त्यातले लाल भडक गरम गरम कोळसे. ओके, टाइम फॉर लंच. आर्चेस नॅशनल पार्क पॅनोरमा पॉइंटवर दुपारचे लंच. सँडविच हमस सँडविच. लंच करून आम्ही परत भटकंती करायला निघालो. टार्गेट इज डेलिकेट आर्च. डेलिकेट आर्च ॲक्च्युली पार्कमधील सर्वात फेमस आर्च आहे. पण ह्या आर्चला जवळून बघायला ऑलमोस्ट 3 miles हाईक करावे लागते. आम्ही फक्त एका लुकआउट पॉईंटपर्यंत गेलो. लांबूनच दिसल्यामुळे ही आर्च आम्ही तेवढी एन्जॉय करू शकलो नाही. हाईक नंतर मी एकटीच पेट्रोग्लिफ्स बघायला निघाले. पेट्रोग्लिफ्स म्हणजे एन्शियंट पीपलनी रॉक मध्ये केलेले कार्विंग. नेक्स्ट स्टॉप वॉज विंडोज आर्च. इथे 2 arches जवळजवळ आहेत. एका आर्चला नॉर्थ विंडो आणि दुसरीला साऊथ विंडो असे नाव आहे. खूपच मोठी आहे. पार्कच्या घरातील ह्या विंडोज नेहमीच उघड्या. इथेच बसावे आणि पलीकडील दूरपर्यंत पसरलेले डेझर्ट सिनरी बघतच राहावे. कुठे बसले डॅडी? खूप जवळून बघायला मिळाले त्याच्यामुळे ह्या आर्चेस आम्ही खूप एन्जॉय केला. दोन डोळ्यांसारखे वाटतात ते. दिवसाचा लास्ट स्टॉप आहे डबल आर्च. इथे 2 arches एका साईडला कनेक्टेड आहेत आणि ह्या आर्चेस पार्कमधील टॉलेस्ट आहेत.
तब्बल 112 फीट अशी त्यांची हाईट आहे. इथे भरपूर वेळ आम्ही मस्त सीनरी एन्जॉय करत थांबलो. बापरे भारी आहे, एकदमच जास्त भारी आहे. भरपूर फिरून झाल्यावर आमच्या कॅम्पच्या घरी परत येऊन आम्ही मस्त कॉफी एन्जॉय केली. एका साईडला ब्युटिफुल सनसेटचे शेड्स आणि अपोजिट साईडला उगवणारा फुल मून खूपच मस्त रिलॅक्सिंग होता. डिनर चना मसाला विथ राईस. चना मसाला राईस. कायंटा कॅम्पग्राउंड मधली आमची सकाळ होती. डेड हॉर्स पॉइंट कॅम्पग्राउंडची सकाळ. सकाळ शैला उपमा बनवते सकाळच्या ब्रेकफास्टसाठी. निखिलाने दुपारच्या लंचची तयारी केली आहे, किनवा सॅलड. उपमा इज रेडी. आता नसता उपमा. टेस्टी टेस्टी टेस्टी. आम्ही ज्या कॅम्पग्राउंड मध्ये आहोत ते कायंटा कॅम्पग्राउंड डेड हॉर्स पॉइंट स्टेट पार्क मध्ये येते. पुढचा प्रवास चालू करण्याआधी आम्ही इथल्या लुकआउट पॉइंटवर गेलो. इथून वळणा वळणाची कोलोराडो रिव्हर एकदम भारी दिसते. आम्ही जिथे आहोत त्याला मेसा म्हणतात आणि हा मेसा 2000 फीट टॉल आहे कोलोराडो रिव्हर पासून. वरून एका ठिकाणी पोटॅश सॉल्ट बेसिन सुद्धा दिसतात. आमचा नेक्स्ट डेस्टिनेशन वॉज कॅनियन लँड्स. ही नॅशनल पार्क आर्चेसच्या एकदम जवळ आहे, बट दिस पार्क इज ह्यूज. हे 3 पार्ट्समध्ये डिवायडेड आहे, मेज, आयलंड इन द स्काय अँड नीडल्स. आम्ही फक्त आयलंड इन द स्काय एरिया पाहिला. इथला फर्स्ट स्टॉप आहे शेफर कॅनियन ओव्हरलुक. इथून दूरपर्यंत पसरलेले रेड रॉक्सचे कॅनियन मागून कॅनियन असे कॅनियन्सच्या रांगाच्या रांगा दिसतात. लय भारी. ह्या कॅनियनच्या टॉप रिमवरून आम्ही फिरत होतो, पण याच्या बॉटमपर्यंत 4-व्हील ड्राईव्हने जाता येते. तो एकदम वळणदार क्लिफच्या एकदम कडेवरून जाणारा रस्ता पाहूनच मनात धडकी भरते. ड्राईव्ह करताना काय भारी वाटत असेल. कॅनियनलँडमधला मोस्ट फेमस फीचर म्हणजे मेसा आर्च. ही आर्च पाहायला थोडीशी हाईक करावी लागते. नाही ग बाई,
आर्चेससारखीच ही कमान आहे, पण इथल्या खिडकीतला व्ह्यू खूपच इम्प्रेसिव्ह आहे. खिडकीतनं मस्त कॅनियन दिसतात, ते खूपच जास्त भारी वाटतात. कॅनियन लँड मध्ये दुपारचे भोजन किन्वा सॅलड. हा आहे ग्रीन रिव्हर ओव्हरलुक. वर्षानुवर्ष ग्रीन रिव्हरने हा मॅग्निफिसंट सीन कार केलेला आहे. ग्रीन रिव्हर आणि कोलोराडो रिव्हर टॉप वरून छोट्या छोट्या पाण्याच्या ओघळ दिसतात, ज्या हळूहळू मोठ्या होत खालच्या रिव्हरला जाऊन मिळतात. मदर नेचरकडे खरंच खूप पेशन्स आहे हा सीन बनवायला. किती पण बघितले तरी मन भरतच नव्हते. कॅनियन लँड्स वरून निघून आम्ही निघालो ब्राइस कॅनियन साठी. डिस्टन्स बऱ्यापैकी होते, त्यामुळे आम्हाला ऑलमोस्ट 5 तास लागले, पण आजूबाजूंची गंमत बघत वेळ छान गेला. कॅनियन लँड्स वरून निघाल्यावर रस्ता डेझर्ट सीनरी मधून जातो. इथे फक्त कलरफुल बॅड लँड्स, झाडे झुडपे अजिबात दिसले नाही. फक्त एका छोट्याशा सेक्शन मध्ये येल्लो सनफ्लॉवर्स दिसले. हळूहळू फ्लॅट लँड हिली एरियामध्ये कन्वर्ट झाले. सॅन राफेल रीफ, जवळजवळ 30 मैलाची हिल रीफ आहे, माउंटनस रीफ. सॅन राफेल रीफ नंतर रस्ता बऱ्यापैकी वळणा वळणाचा, आणि विशेष म्हणजे वरखाली वरखाली SL वर्ल्डच्या राईडसारखा होता. आमची रेंटल व्हॅन इथे भरपूर लोड घेत होती आणि मध्येच जर्क देत होती, पण थँकफुली तिने आमची साथ सोडली नाही आणि आम्हाला व्यवस्थित पोचवले. पण रस्त्याच्या बाजूनी बदलणारा फीचर्स बघायला खूप मजा येत होती. हळूहळू डेझर्टचे फॉरेस्टमध्ये कन्वर्ट झाले आणि आम्हाला झाडे दिसू लागली. ह्या सेक्शनमध्ये भरपूर फार्म्स होते, जिथे वॉटरचे इरिगेशन चालू होते. फार्म्समध्ये भरपूर साऱ्या गाई चरत होत्या. आम्हाला एका ठिकाणी भरपूर साऱ्या शीप्ससुद्धा दिसल्या. आतापर्यंत सनसेट झाला होता आणि आम्ही कॅम्पग्राउंडला अंधारातच पोचलो आणि अंधारातच टेंट सेटअप केला. ब्राइस कॅनियनमध्ये पोचले, नॉर्थ कॅम्पग्राउंड, पण रात्र झाली आहे, त्याच्यामुळे परत कॅन्डल लाईट डिनर भगर.